सभागी कार्यवाही 2 बजे तक स्थगित की जाती है। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज 2 तरुण स्मोक कॅन्डल घेऊन घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अधिवेशन सुरू असताना लोकसभेत हा प्रकार घडलाय। संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदत या तरुणांनी बुटांमधून स्मोक कॅन्डल ऑडियन्स गॅलरीमध्ये नेल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या दोघांनीही लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या। त्यांच्याकडे असलेली स्मोक कॅन्डल घेऊन ते बाकांवरून इकडे तिकडे उड्या मारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले। स्मोक कॅन्डल पेटवणाऱ्यांपैकी एकाचे नाव अमोल शिंदे असून तो लातूरचा असल्याचं समोर आलंय। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा दिल्यात। संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत। अशातच आजच्याच दिवशी संसदेत हा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।